अनेक नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य, श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद या मुद्द्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलंय. मात्र श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देणं त्यांनी टाळलं. या मुद्द्यावरून भाजपनं त्यांच्यावर टीका केली आहे. या संदर्भात भाजपनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केलाय. उद्धव ठाकरेंच्या कालच्या पत्रकार परिषदेमधला हा व्हिडिओ ट्विट केला असून त्यावरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय. ठीक है, ये विषय बड़ा है, अलग है, गंभीर है. इस विषय में माफ मत लीजिए, अलग से इसके ऊपर बात. या व्हिडिओमध्ये पत्रकार परिषदेत पत्रकारानं विचारणा केली की श्रद्धानं महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता काळात पोलिसांकडे तक्रार केली होती तेव्हा त्यावर कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप केला जातोय. हा प्रश्न विचारला जात असताना बाजूला बसलेल्या संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना कमी आवाजात सोडून द्या असं म्हटल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. दरम्यान संजय राऊत आणि उद्धव ठाकरे, तुमच्या लेखी दुसऱ्यांच्या मुलींची काय किंमत आहे? पत्रकारांनी श्रद्धा वालकर बद्दल उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला होता. उत्तर देऊ नका, सोडून द्या, याला असंवेदनशीलता म्हणायचं की माज म्हणायचा असा सवाल भाजपनं उद्धव ठाकरेंना केलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.